विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा हव्यात अशी माहिती मिळते. राज्यातील भाजप नेत्यांनी 180 जागा लढवण्यावर ते ठाम असल्याची माहिती मिळते. जेवढ्या जास्त जागा तेवढ्या जास्त फायदा आपल्याला होईल असं भाजपच्या राज्यातील नेत्यांचं मत आहे. भाजपनं राज्यात 180 कमी जागा लढवू नये असा सूर स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना त्यांनी अडवताना पाहायला मिळतात. शिंदे गटाला 60-70 आणि उर्वरित जागा सोडण्याची मागणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. पर्यंत कुठली जागा कुणाला जाईल ही चर्चा नाही, ना भाजपमध्ये आहे, ना एकनाथजीकडे आहे, ना अजित पवारजीकडे आहे. सूत्र 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 करू करू खोटारडेपणा सुरू आहे. आता सूत्र सूत्र सूत्रांनी जर चालेल तर मग चालवा. खरं सांगतो, अजूनपर्यंत जागा वाटपावर कुठली चर्चा नाही. योग्य वेळी आमचे नेते बसतील, केंद्रीय नेतृत्व बसेल, आमचे राज्याचे 3 नेते बसतील. भाजप 180 जागा लढण्याचा प्रश्नच येत नाही, कारण समसमान जागा वाटपाचा आधीच ठरलंय असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. विषय नाहीये. एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांना तो सर्व अधिकार दिलेला आहे. भाजपने त्यांची रणनीती काय ठरवतात, शिवसेना काय ठरवते किंवा राष्ट्रवादी काय ठरवते, हा आपसातला त्यांचा विषय आहे. परंतु जेव्हा महायुतीची बैठक सुरू होईल त्यावेळेला हे तिन्ही नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो सर्वांना लागू होईल. मग त्या जागा शेअरिंगचा जो काही विषय असेल, मग आमच्या वाट्याला किती, त्यांच्या वाट्याला किती, हे कोर कमिटी किंवा अशा कमिटी ठरवत नसतात, तर ते पक्षाचे नेते ठरवत असतात. या निवडणुकीत देखील पदांचं जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप होणार का? निश्चित होणार आहे, निश्चित होणार आहे. सगळे जबाबदारी ह्या वाटून दिल्या जाणार आहेत आणि प्रत्येकाला हा अँगलने काम करावं लागणार आहे की कोण कोणत्या पक्षाचा नाही, तर महायुतीचा जो घटक असेल, घटक पक्षाचा जो काही सदस्य असेल, त्याला निवडून आणची जबाबदारी ह्या तिन्ही लोकांची असणार आहे. नमस्कार. मनसुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मनसुद्ध तुझं.